रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व महाड विधानसभेचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते 83,84,288 रुपये इतक्या किमतीच्या गॅस शौदायनीचे उद्घाटन रविवार 23 मे 2021 रोजी करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रातील प्रभात नगर हद्दीत अत्याधुनिक आणि पर्यावरण पूरक गॅस शवदाहिनीमुळे उद्घाटन करण्यात आले. या शवदाहिनीमुळे लाकूड फाट्याची बचत होऊन पर्यावरण संवर्धन व संरक्षण होण्यास मदत आहे. पोलादपूर नगरपंचायतीच्या 2 घंटा गाड्यांचा शुभारंभ आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते याचवेळी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार दीप्ती देसाई, उपअधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक लोणे, मुख्याधिकारी विराज लबडे, राष्ट्रीय काँग्रेसचे सेवादल जिल्हा अध्यक्ष वाय सी जाधव, तालुका प्रमुख निलेश अहिरे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मुहम्मद मुजावर, शहर प्रमुख सुरेश पवार, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, माननीय नगरसेवक नागेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.